नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध विषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया कादंडधारिण कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं श्रीपादराज शरण प्रपद्ये मागील सत्संगात आपण महालय श्राद्धातील ब्राह्मण भोजन पाहिले श्राद्धीय भोजनामध्ये पितरांना आवडणारा पदार्थ असावा परंतु येथे एक सूत्र लक्षात ठेवायला हवे की पितरांना आवडणारा एखादा पदार्थ श्राद्धीय भोजनासाठी वर्ज्य असेल उदाहरणार्थ मांसाहार तर मात्र त्याचा समावेश श्राद्ध भोजनात करू नये श्राद्धामध्ये देवस्थानी असणारा ब्राह्मण पूर्वेकडे तोंड करून तर पितृस्थानी असणारा ब्राह्मण उत्तर दिशेकडे तोंड करून असावा यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया महर्षी अध्यात्म, अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मस्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते अशाच एका चित्राद्वारे आपण पाहूया पितर ब्राह्मणाने उत्तर दिशेकडे तोंड करून भोजन करण्याचे सूक्ष्मस्तरीय परिणाम हे आणि या चित्राच्या नंतर असलेले चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर संशोधन समन्वयक महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे शक्तीचे वलय अन्नामध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते शक्तीच्या वलयातून अनेक वलयांचे प्रक्षेपण होते शक्तीच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होते शक्तीचा प्रवाह ब्राह्मणाने अन्नग्रहण केल्यावर अन्नातून त्याच्या मुखावाटे देहात प्रवाहित होतो तमोगुणी शक्तीचा प्रवाह अन्नात आकृष्ट होतो तमोगुणी शक्तीचे वलय अन्नामध्ये निर्माण होते पितरांचे लिंगदेह अन्नाकडे आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते आता आपण पाहूया पूर्व दिशेकडे तोंड करून भोजन करण्याचे सूक्ष्मस्तरीय परिणाम शक्तीचे वलय अन्नामध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते शक्तीच्या वलयातून अनेक वलयांचे प्रक्षेपण होते शक्तीच्या वलयातून शक्तीच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होते शक्तीचा प्रवाह ब्राह्मणाने अन्नग्रहण केल्यावर अन्नातून त्याच्या मुखावाटे देहात प्रवाहित होतो शक्तीचे वलय देहात निर्माण होऊन ते कार्यरत होते आशीर्वाद स्वरूपातील चैतन्याचा प्रवाह ब्राह्मणाकडे आकृष्ट होतो चैतन्याचे वलय देहात निर्माण होऊन ते कार्यरत होते ब्राह्मणांच्या माध्यमातून देवता आणि पितर यांची तृप्ती झाल्याने यजमानाला आशीर्वाद मिळतो तर पितरांना पुढील गती प्राप्त होते श्राद्धातील अन्नग्रहण केल्याने देवब्राह्मणाला अधिक प्रमाणात सात्विक शक्तीची स्पंदने प्राप्त होतात या ब्राह्मणाच्या माध्यमातून देवलोकातील देवताही गंधस्वरूपात अन्नग्रहण करतात ब्राह्मण भोजन म्हणजे पितरांना आणि देवांना जठराग्नीत दिलेली आहुतीच असते हा विधी पाहताना काही जणांना निश्चित प्रश्न पडेल की विविध योनित असणाऱ्या पूर्वजांची श्राद्धीय भोजनामुळे तृप्ती कशी होते अन्नमय कोशाचे म्हणजे या स्थूल शरीराचे पोषण होण्यासाठी प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यासारखे स्थूल अन्नांश आवश्यक असतात पितरांना अन्नमयकोश नसतो पण त्यांना इच्छा असणारा मनोमयकोश मात्र असतो आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की भूक भागणं आणि तृप्त होणं या दोन भिन्न गोष्टी आहेत अध्यात्मशास्त्रानुसार भूक भागणं हे स्थूल देहाशी संबंधित आहे तर तृप्त होणं हे सूक्ष्म देहाशी संबंधित आहे अन्नाचा तृप्तीदायी अन्नांश हा सूक्ष्म आहे श्राद्धविधीमध्ये अर्पण केलेल्या अन्नातून आपल्या पूर्वजांना आवश्यक असणारा सूक्ष्म अन्नांश पोहोचवला जातो मत्स्यपुराणात सांगितलेला आहे की आपले पूर्वज देवयोनित असतील तर त्यांना तो अमृत रूपाने गंधर्वयोनित असतील तर तो भोग्य रूपाने आणि राक्षस योनीत असतील तर तो मांसरूपाने पोहोचवला जातो काही जणांच्या मनात श्राद्धविधीसंबंधी आणखी एक प्रश्न येतो तो म्हणजे एखाद्या जीवाचा पुनर्जन्म झाला असेल तर त्याचे नाव विधीमध्ये घेऊन काय उपयोग श्राद्धात पितरांसाठी अर्पण केलेला भाग त्या त्या जीवापर्यंत पोहोचवणं ही पितृलोकाच्या देवतांची जबाबदारी असते जीव कोठेही असला तरी हे कार्य होतेच मनुष्याबरोबर असणारा मनोमय कोश म्हणजे त्याच्या आधीच्या जन्माचं गाठोडं असतं या गाठोड्याला उद्देशून केलेलं कर्म हे तिथे पोहोचतंच आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल की अचानक एखाद्या दिवशी काहीही कारण नसताना मनाला तृप्तीची भावना होते अशावेळी पूर्वजन्मीच्या पुत्राने कुठेतरी आपलं श्राद्ध केलेलं आहे असं समजावं अनेक माणसं सर्व प्रकारची सुखे असतानासुद्धा अतृप्त असतात अशांचं कोणी श्राद्ध करत नाही असं समजावं आता पाहूया श्राद्धाच्या दिवशी कोणी अतिथी अचानक घरी आल्यास त्यांना भोजन द्यावे की न द्यावे याविषयी हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले आहे याचा अर्थ अतिथी देवाचे रूप आहे असा होतो योगी सिद्धपुरुष आणि देवता भिन्न रूपे घेऊन पृथ्वीवर वावरत असतात तसेच ब्राह्मणाच्या रूपात श्राद्धविधीचे निरीक्षण करतात असे वायू वराह आणि विष्णुपुराणात सांगितले आहे मार्कंडेय पुराणात सांगितले आहे की श्राद्धाच्या वेळी योगी किंवा संन्यासी यांना भोजन दिल्याने पितर अत्यंत तृप्त होतात त्यामुळे श्राद्धाच्या दिवशी अचानक कोणी अतिथी घरी आल्यास त्यांना अवश्य भोजन द्यावे पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार